आजच्या भागात पहा विभावरी मेघना या किचनमध्ये काम करत असतात तर विभावरी म्हणते की आदिती मॅडमला या घरात आणून पल्लवीने खरंच मोठी हिंमत दाखवली तर मेघना म्हणते हो ना आणि आजकाल या पल्लवीमुळेच खूप काही गोष्टी चांगल्या घडत आहेत तेवढ्यात पल्लवी तिथे येते तेव्हा पल्लवीला बघून मेघना म्हणते अगं पल्लवी तुला शंभर वर्ष आयुष्य आहे तुझेच नाव घेत होतो आम्ही आणि म्हणते की तू आदिती मॅडमला या घरात हक्कानी घेऊन आलीस ना तर तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे तेवढ्यात मेघना म्हणते अगं पल्लवी तू सकाळी आवरून कशी नाही आलीस आणि तुझ्या अंगावर तर कालचीच साडी दिसते तेव्हा पल्लवी म्हणते सकाळी उठायला थोडा उशीर झाला ना म्हणते माझं एक दुसरं काम आहे ते मी करून आलेच तेवढ्यात विभावरी पल्लवीला म्हणते पल्लवी थांब काही झालंय का आणि तू आम्ही जेवढे विचारतोय तेवढेच उत्तर देतेस तर पल्लवी ही काहीही न बोलता मान खाली घालते तेव्हा मेघना म्हणते अगं पल्लवी भाऊजींचा तुझ्यावरचा राग अजून गेला नाही का तर पल्लवी म्हणते तसं काही नाही मी शांतनूंना समजावेल तेवढ्यात आदितीचा आवाज येतो तेव्हा पल्लवी म्हणते आदिती मॅडम आल्यात तेव्हा त्यांच्यासमोर आता काही विषय नको तेवढ्यात आदिती तिथे येत सर्वांना गुड मॉर्निंग करते आणि म्हणते तुमचा स्वयंपाक चाललाय वाटतं तेव्हा विवावरी म्हणते हो आम्ही सकाळीच स्वयंपाकाला लागतो तेवढ्यात विभावरी आदिती समोर येत म्हणते मॅडम या घरात येऊन तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा आदिती म्हणते खरंच मला खूप छान वाटतंय आणि म्हणते की खूप वर्षांनी मी या किचनमध्ये येते तेव्हा तुम्ही हे किचन अगदी साफसूफ ठेवलंय ते ऐकून विभावरी आणि मेघना खूप खुश होतात त्यानंतर आदिती म्हणते की मी जेव्हा इथे होते ना तेव्हा मी सकाळ आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर करतच होते पण त्याचबरोबर लाडू करंजा वगैरे हेही पदार्थ करत होते कारण ते मला करायला खूप आवडत होते तेव्हा सर्वजण आवाक होऊन आदितीकडे बघू लागतात तेव्हा आदिती म्हणते काय झाले माझ्याकडे असे का बघताय आणि म्हणते मी हे सर्व करूनच बाहेर कामाला जात होते ते ऐकून विभावरी आणि मेघना खूप खुश होतात तर मेघना आदितीला म्हणतात की तुम्ही आमच्या पल्लवीसारखेच खूप परफेक्ट आहेत तेव्हा आदिती म्हणते तुमची पल्लवी तर आदिती म्हणते मला सांगा बरं काय करायचं मी लगेच करते तेव्हा पल्लवी म्हणते आज तुम्ही काही नका करू आज तुम्ही फक्त चहा घ्या तेव्हा आदिती ही चहा घेऊ लागते तर पल्लवी म्हणते मी आलेच बाबांना चहा देऊन असे म्हणत पल्लवी ही चहा घेऊन प्रभाकरच्या रूमसमोर येते आणि दरवाजा उघडते तर प्रभाकर हा रडत विचार करत असतो तेव्हा पल्लवी ही आतमध्ये येत म्हणते बाबा चहा तर प्रभाकर डोळे पुसत पल्लवीला म्हणतो आलीस आणि म्हणतो थँक्स आज मी तुझ्यामुळे खूप खुश आहे तेव्हा चहा घेत प्रभाकर हा उठून उभा राहत पल्लवीला म्हणतो अगं मला एक सांग ना तू त्या गोडाऊनमध्ये जे काही बघितलंस त्याचं पुढं काही कळलं का काही झालं का तेव्हा पल्लवी म्हणते आपल्याला ते स्तर शोधून काढायचं आहे बाबा तर पल्लवी म्हणते त्या गोडाऊनमध्ये कोणाला ठेवलं होतं आणि कशासाठी ठेवलं होतं हेच तर आता आपल्याला शोधून काढायचं आहे म्हणते आपण जर त्या माणसाला शोधून काढले तर त्याचा आदिती मॅडमशी झालेल्या हल्ल्यामध्ये काही सहभाग होता का हेही आपल्यासमोर येईल दुसरीकडे प्रदीप आणि मोठे काका का हे तावडेला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करून तेथे आलेले असतात तेव्हा प्रदीप म्हणतो की आता आपण याला इथे ठेवले हे पल्लवीला अजिबात कळता कामा नाही तेव्हा मोठे काका म्हणतात अरे पल्लवी ही तर काल परवा आलेली आहे तर आता शांतनू पुढे कोणते पाऊल उचलणार हे आपल्याला ओळखून आपण त्यानुसार पुढचं पाऊल उचलायला पाहिजे आणि आता आदितीसारखेच शांतनूच्या मनात पल्लवीचे विष पेरायला पाहिजे असे मोठे काका प्रदीपला सांगतात आणि म्हणतात आपण या गोष्टीत तर माहेर आहोत ते ऐकून प्रदीप हा खुश होऊन हसू लागतो तर मोठे काका म्हणतात की आता आदिती समोर आल्यानंतर शांतनूचा राग अजून वाढेल आणि त्यामुळे पल्लवीच्या पायावर धोंडा पडणार असल्याचे मोठे काका प्रदीपला सांगतात आणि म्हणतात की तू गाफील राहू नको तू याच्यावर लक्ष ठेव आणि पल्लवी आणि शांतनूला यामधील काहीही कळता कामा नाही असे म्हणत मोठे काका तेथून निघून जातात तर इकडे तावडे विचार करतो की आता कसेही करून शांतनू आणि पल्लवीला हे समजलेच पाहिजे दुसरीकडे पल्लवी ही आदिती मॅडमसोबत सर्वजण नाश्ता टेबलवर ठेवत असतात तर पुष्पाचे सर्वजण कौतुक करतात तेवढ्यात मोठ्याई तिथे येत त्या सर्वांना हसत असलेले बघते आणि म्हणते अग विभावरी शांतनू कुठे तर मोठ्याईला बघून सर्वांना मोठा धक्का बसतो तेवढ्यात शांतनू तिथे येतो आणि समोर आदितीला बघतो आदितीला बघून शांतनूला मोठा राग येतो आणि शांतनू मोठ्याईकडे बघत म्हणतो की मोठ्याई मी आज बाहेर जेवायला जातो आहे मला इथे या घरात जेवायची इच्छा नाही आहे तेव्हा मोठ्या म्हणते अरे शांतनू तू दुसऱ्यांसाठी कशाला स्वतःला त्रास करून घेतोस काही लोकांना ना दुसऱ्याला त्रास द्यायला आवडतंय तेव्हा वागू ते त्यांना हवं तसं तर शांतनू म्हणतो मोठ्याही आता आपल्याच माणसाने त्रास दिल्यावर दुःख हे होणारच आणि म्हणतो मोठ्याही तू नको स्वतःला त्रास करून घेऊ असे म्हणत शांतनू तेथून जाऊ लागतो तेवढ्यात पल्लवी शांतनूला आडवत म्हणते शांतनू तुम्ही असे जेवणावर नाका राग काढू आणि असे न ना खाताच नाका जाऊ कारण तुम्ही जर असे न खाता गेले तर कुणालाही जेवण गोड लागणार नाही तेव्हा शांतनू म्हणतो की आजपासून मी या घरात जेवणार नाही तेव्हा म्हणते बघितलं का ह्या आदितीला तू घरात आणलं आणि घरातलं सगळं वातावरण तू बिघडून ठेवलंस आणि म्हणते आदितीला तू या घरात घेऊन आली ही खूप मोठी चूक केलीस तेव्हा पल्लवी म्हणते आदिती मॅडमला मी त्यांच्या हक्काच्या घरात घेऊन आली यात कसली आली चूक ते ऐकून मोठ्याही आवाक होते आणि म्हणते आता माझी सुद्धा जेवायची इच्छा नाही राहिली आणि म्हणते विभावरी मेघना आत्ताच्या आत्ता तुम्ही हे आवरून टाका तेव्हा विभावरी आणि मेघना ते जेवण घेऊन आतमध्ये निघून जातात तर सुद्धा बाहेर जेवायला निघून जातो इकडे मोठे काका पुन्हा प्रदीपची भेट घेतात आणि प्रदीपला म्हणतात की आपल्या कॉलेजच्या गोडाऊनला नवीन कुलूप घाल आणि पुन्हा आतमध्ये जाऊन काही पुरावे राहिले का ते शिवधून काढ तेव्हा मोठे काका म्हणतात अरे त्या गोडाऊनला आपण नवीन दुसरे कुलूप लावले ना त्याची चावी आहे का तुझ्याकडे तेव्हा प्रदीप म्हणतो हो आणि मोठे काका तेथून निघून जातात तर प्रदीप म्हणतो की त्या कुलपाची एकच चावी आहे आणि डुप्लिकेट चावी आपण बनवली नाही हे जर दादाला कळाले असते ना तर, मिया मेलज हो तर ही ही मी आता मेलच होतो तिकडे शांतनू जेवणासाठी बाहेर गेल्यानंतर पल्लवी ही मोठ्याईसमोर येते आणि मोठ्याईचा हात घट्ट पकडत म्हणते खोट्याई जोपर्यंत मी आता तुमचा खोटारडेपाना सगळ्यांसमोर आणत नाही ना तोपर्यंत ही पकड आता सैल होणार नाही तेव्हा मोठ्याई म्हणते बघू आता तुझ्यात तरी किती हिंमत आहे तेवढ्यात आधी ती सुपर्णा वहिनी असे मोठ्याने म्हणत सुपर्णाजवळ येते आणि मोठ्याईचा हात धरत म्हणते की आता पल्लवी एकटी नाहीये मी सुद्धा तिच्या सोबत आहे तेव्हा ते ऐकून ते मोठ्याईला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मोठ्याई म्हणते मी तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही तेव्हा पल्लवी म्हणते मग आम्ही सुद्धा इथेच आहोत आणि तुम्ही सुद्धा इथे आहोत मग बघा आता कोण हरत आहे आणि कोण जिंकताय तर मोठ्याई म्हणते तू हेही लक्षात ठेव की तुझा नवरा फक्त माझे ऐकतोय तर मोठ्याई आदितीला म्हणते अगं तुला एकोणीस वर्ष मी तुझ्या नवऱ्यापासून लांब ठेवलंय विसरलीस का तू तेव्हा मोठ्याई पल्लवीला म्हणते की तुझ्या नवऱ्यापासून सुद्धा तुला बाजूला करायला मला वेळ नाही लागणार मग बस तुझ्या जवळचं मंगळसूत्र आणि ह्या तुझ्या सासूला जवळ घेऊन तेव्हा पल्लवी म्हणते संसार हा काय पोरखेळ वाटलाय का तुम्हाला तेव्हा पल्लवी म्हणते शांतनू आणि माझे नाते खूप घट्ट आहे तुमच्या या कटकारस्थानाने ते अजिबात तुटणार नाही तर पल्लवी म्हणते शांतनूंचा आत्ता जरी माझ्यावर विश्वास नसला ना तरी एक ना एक दिवस ते मला नक्की समजून घेतील आणि म्हणते मी माझ्या जोडीदाराला तर आदिती म्हणते मी माझ्या मुलाला परत मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणतात की बघूया यात विजय कोणाचा होतो असे म्हणत पल्लवी आणि आदिती मोठ्याचा हात हिसकावतात असे म्हणत पल्लवी आणि आदिती तेथून निघून जातात तेव्हा त्यांचे हे वर्तन बघून मोठेला मोठा धक्का बसतो त्यानंतर पल्लवी ही इकडे शांतनूकडे येते आणि शांतनुला म्हणते तुमच्याशिवाय नाही जगू शकत तेव्हा शांतनू पल्लवीला म्हणतो हे तुला अगोदर समजत नव्हते का मला न विचारता तू काहीच्या काही गोष्टी केल्यास असे म्हणत शांतनू पुन्हा पल्लवीला बाहेर काढतो तेव्हा आता पल्लवी आणि आदिती शांतनूचा विश्वास कसा परत मिळवणार हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा